नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मान्या क्लासेसवरती। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भरतीबद्दल बघणार आहोत। HAL म्हणजे मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक द्वारा काही वैकेंसी झाल्या आहेत, तर तुम्ही इथे एलिजिबल असाल तर मित्रांनो नक्की अप्लाय करू शकता। अप्रेंटिस या पदासाठी इथे वैकेंसी झाल्या आहेत। मित्रांनो, क्वालिफिकेशन, नंबर ऑफ पोस्ट आणि स्टायपेंड या सर्वबद्दल आपण इथे माहिती डिटेलमध्ये बघून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। इंजिनिअरिंग अदर पोस्ट घ्यायचे अप्रेंटिस मित्रांनो तुम्हाला स्टायपेंड जे राहणार आहेत, म्हणजे तुम्हाला जे काइंड ऑफ सॅलरी मिळणार आहे मित्रांनो 9000 रुपये पर मंथ मिळणार आहे अप्रेंटिस। त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मित्रांनो त्याद्वारे दिले जाणार आहे। तर मित्रांनो, एरोनॉटिकल इंजिनियरसाठी 5 वैकेन्सीज आहेत, कम्प्युटर इंजिनियर 7, असे टोटल तुम्ही मित्रांनो टोटल 99 वैकेन्सीज बघू शकता वेगवेगळ्या पदांसाठी। आणि मित्रांनो, तुम्ही रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये काय केलं पाहिजे, तुमची ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तर तुम्ही ते नक्की अप्लाय करू शकता। पुढचं पद आहे मित्रांनो टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस, याच्यामध्ये मित्र तुम्हाला जे स्टायपेंड राहणार आहे मित्रांनो 8000 रुपये पर प्रति महिना राहणार आहे। आणि जी वेगवेगळी पोस्ट आहेत एरोनॉटिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, वेगवेगळे मित्रांनो असे 79 म्हणजे 79 पदांसाठी ते वेकन्सीज आहेत। आणि तुम्हाला क्वालिफिकेशन जे आहे मित्रांनो रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुम्ही डिप्लोमा इन रिस्पेक्टिव्ह ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग तुम्ही केलेलं असलं पाहिजे, तर तुम्ही ते नक्की अप्लाय करू शकता। इथे मित्रांनो तुमचे कोणतीही एक्झाम कंडक्ट केली जाणार नाही आहे, तुम्हाला तिथे स्ट्रेट अवे अप्लाय करायचं आहे। आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो शॉर्टलिस्ट केलं जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी थोडा डिटेलमध्ये सांगितलं, फॉर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस कॅन्डिडेट शुड हॅव सक्सेसफुली कम्प्लीटेड ग्रॅज्युएशन इन रिस्पेक्टिव्ह ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग, ते तुम्ही कम्प्लीट केलं असेल तर तुम्ही ते नक्की मित्रांनो अप्लाय करू शकता। फॉर टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसेस कॅन्डिडेट शुड हॅव कम्प्लीटेड डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, लॅब टेक फ्रॉम स्टेट, जे काय तुमचं असेल ते। मित्रांनो त्यांनी ते क्लिअरली मेन्शन केलं, दोज हू आर अंडर गोईंग कम्प्लीटेड ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग आर नॉट एलिजिबल फॉर दिस अप्रेंटिस प्रोग्राम। म्हणजे जर तुम्ही जर लास्ट इयरला असेल मित्रांनो तुम्ही ते नक्की अप्लाय करू शकत नाही, तुमचा जो कोर्स आहे तो काय केला असला पाहिजे, कम्प्लीट केला असला पाहिजे, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। रिझर्वेशन कोटामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो SC 10% रिझर्वेशन आहे, ST साठी 9%, OBC 27%, PWD 4% आणि EWS 10% मित्रांनो इथे रिझर्वेशन कोटा त्यांनी दिलेला आहे। मित्रांनो तुम्हाला अप्लाय कसा करायचा, सगळ्यात पहिला स्टेप नंबर 1 जे आहे फॉर्म नंबर 1, तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑन अप्रेंटिसशिप पोर्टल जे असेल www.mhrdnts.go.in इथे जाऊन सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं मित्रांनो रजिस्ट्रेशन करायचं आहे, ती स्टेप नंबर 1 आहे। स्टेप नंबर 2 साठी मित्रांनो तुम्हाला इथे जी लिंक दिलेली आहे तो काय करायचं तुम्हाला, हा मित्रांनो गुगल फॉर्म आहे तो तुम्हाला फिलअप करायचा, ज्यामध्ये तुम्हाला राईट तुमचे जे काही डिटेल्स असतील ते एक फिलअप करायच्यामध्ये, आणि तुम्ही करेक्ट डिटेल्स काय करा मित्रांनो ते फिल करायचे, बिकॉज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याच्यामध्ये काही जे आहे ते कमतरता नाही आली। आणि स्टेप नंबर 3 मित्रांनो अटेंड फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट HAL नाशिक, तुमचं जॉब लोकेशन मित्रांनो सुद्धा नाशिकच राहणार आहे। तर तुम्हाला स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 स्वतः करायचे आहे, स्टेप नंबर 3 साठी तुम्हाला काय करा मित्रांनो त्यांच्याद्वारे इंटिमेशन येईल ईमेलद्वारे, तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे नाशिकला। इम्पॉर्टंट डेट्स तुम्ही ते बघू शकता, ॲप्लिकेशन टू अप्रेंटिस ट्रेनिंग बिगिन्स तुम्हाला अप्लाय 22 जुलैपासून तुम्ही करू शकता, शेवटची तारीख मित्रांनो 10 ऑगस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता। टेंटेटिव्ह स्केड्यूल्स फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला स्केड्यूल येईल ईमेलद्वारे, इंटिमेशन ते देतील। टेंटेटिव्ह डेट फॉर डिस्प्ले ऑफ शॉर्टलिस्ट, फायनल जी लिस्ट आहे मित्रांनो तुम्हाला 2nd week of September म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमची पूर्ण प्रोसिजर मित्रांनो ह्याद्वारे काय केलं आहे कम्प्लीट केली जाणार आहे। हे जे मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही नक्की काय करू शकता जॉईन करू शकता। भेटेल मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, काय डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच भरतीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत असतात। भेटेल मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय भारत।